आजही 24 तास एक पाऊल पुढे। तर पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि त्यांचे ठेकेदार नातेवाईक यांचं साटलोट पुण्यातही उघडकीस आलंय। पीडब्ल्यूडीमध्ये अधीक्षक अभियंता असलेल्या अधिकाऱ्यानं त्याच्या व्याह्याला कोट्यवधींचं कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलंय। अरुण देवधर असं या अधीक्षक अभियंत्याचं नाव आहे। त्यांनी त्यांचे व्याही असलेल्या रेड्डी यांच्या रेड्डी कन्स्ट्रक्शनला ससून हॉस्पिटलच्या बिल्डिंगचं 80 कोटींचं काम दिलं। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपात देवधर यांचं नाव वरच्या क्रमांकावर आहे। देवधर यांच्याबरोबर पुण्यामध्ये पीडब्ल्यूडीचे चीफ इंजिनियर राहिलेले जळकोटे यांनीही त्यांच्या मुलाच्या आरजे बिल्ड कोनवर कॉन्ट्रॅक्टची खैरात केली आहे। ससून हॉस्पिटलच्या याच बिल्डिंग बाहेरून देवधर, जळकोटे आणि त्यांच्या ठेकेदार नातेवाईकांच्या संबंधांचा घेतलेला हा आढावा। पीडब्ल्यूडीच्या अधिकारीच ठेकेदार झालेला आहेत। स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने हे अधिकारी पीडब्ल्यूडीचे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। याचंच एक उदाहरण आपण पुण्यामध्ये पाहू शकतोय। पुण्यामधली ही प्रचंड मोठी इमारत आपण पाहू शकता, जिचं बांधकाम अद्यापही सुरू आहे। ही इमारत ससून रुग्णालयाची आहे। ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं हे काम सुरू आहे। ससून रुग्णालयाची जरी ही इमारत असली तरी त्याचं बांधकाम मात्र पीडब्ल्यूडी मार्फत केलं जात आहे। आणि या कामाचा ठेका किंवा कॉन्ट्रॅक्ट जे मिळालेला आहे, आरोप केलेला आहे 12 अधिकाऱ्यांची जी लिस्ट दिलेली आहे त्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं नाव अरुण देवधर अधीक्षक अभियंता यांचं आहे। आणि या देवधरांचे हे रेड्डी व्याही आहेत। रेड्डींचा मुलगा हा या देवधरांचा जावई आहे आणि त्यांनाच हे काम मिळालेलं आहे। यातील आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे देवधर पुण्यामध्ये अधीक्षक अभियंता असतानाच रेड्डी यांच्या कंपनीला हे प्रचंड मोठं काम मिळालेलं आहे। ही यातली सगळ्यात मोठी आक्षेपार्ह बाब आहे। याबरोबरच आणखीनही काही महत्वाच्या गोष्टी या निमित्तानं पुढे आलेल्या आहेत। महाराष्ट्र शासनानं पीडब्ल्यूडी विभागानं या ठिकाणी या इमारतीच्या बाहेर एक माहिती देणारा बोर्ड लावलेला आहे। त्यानुसार या इमारतीच्या बांधकामाची किंमत जी आहे 39,96,40,000 रुपये, म्हणजे जवळपास 44 कोटी रुपयांचं हे काम आहे। आणि हे काम देवधर या ठिकाणी अधीक्षक अभियंता असताना या रेड्डी कंपनीला मिळालेलं आहे। त्याचबरोबर 2009 हे काम सुरू झालेलं आहे आणि ते 2011 अपेक्षित पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र आज 2013 उजडलेलं आहे। 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे तरी हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसा, नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।